सर्वांशीच आपली मैत्री आहे, कारण आपण राजकारण आणि मैत्री दोन्ही मिक्स करत नाही. तर या मैत्रीमध्ये आता अजितदादांशी घट्ट झाली मैत्री, शिंदेसाहेबांशी झालेली आहे, मग उद्धव ठाकरेंची आपली जुनी मैत्री आहेच, तर ती मैत्री जी आहे मग ती तुमच्यासोबत येतील का, काही अशी चर्चा आहे का? उद्धवजी आमच्यासोबत येण्याची कुठलीही शक्यता नाही, इट इज ऍब्सोल्युटली नो चान्स. नितीश कुमार येऊ शकतात तर उद्धवजी का नाही? याचं कारण असं आहे की उद्धवजींनी आमच्याकरता आपली दारं बंद केली, आणि केवळ दारं बंद केली नाहीत. शेवटी काय असतं की राजकारणामध्ये एक तुमचा पॉलिटिकल अजेंडा असतो, एक माझा असतो. पॉलिटिकल अजेंडा वेगवेगळा असू शकतो, अनेक वेळा एखाद्या पॉलिटिकल गोष्टीवर डिफरन्सेस असतात, तर त्या डिफरन्सेस आपल्याला दूर करून त्या ठिकाणी एकत्रित येता येतं. पण इथे मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की आमची मनं दुखावली आहेत. ज्या प्रकारे त्यांचा व्यवहार राहिला आहे, ज्या प्रकारे ते पंतप्रधानांवर टीका करतात, ज्या खालच्या स्तरावर जाऊन ते आज बोलतात, या सगळ्या गोष्टींनी मनं दुखावली आहेत. आणि जिथे मनं दुखावतात तिथे अलायन्स होत नाही. पॉलिटिकल डिफरन्सेस हे दूर करता येतात आणि अलायन्स करता येते, पण जिथे मनं दुखावलेली असतात, मनं दुरावलेली असतात, तिथे एकत्रित राहणं कठीण आहे. आणि ती मनं आमची दुरावलेली आहेत यात काही शंका नाही.